सांगितलंय की आपल्याला या लेक्चर सिरीज मध्ये अनेक विषय हाताळायचे आहेत. त्यापैकी महत्वाचे जे विषय आहेत जे बी आणि सीच्या विद्यार्थ्यांना तसेच एनसीसी मिलिटरी सायन्सच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनुषंगानेच नव्हे तर परीक्षेच्या व्यतिरिक्त आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठल्याही प्रोफेशनमध्ये आपण कार्यरत असू, फक्त आर्मी किंवा डिफेन्स सर्व्हिसेस यामध्येच नव्हे तर आपण कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असताना आवश्यक असणारे जे क्वालिटीज लागतात त्यापैकी लीडरशिप क्वालिटी हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एक भाग आहे. त्या विषयावरती मला बोलण्यासाठी आज सरांनी सांगितलेलं आहे. लीडरशिप क्वालिटीजच्या बाबतीत बोलत असताना हा विषय एवढा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एक भाग आहे की यात बऱ्याच डेटा किंवा बरीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं, पण काही मर्यादा व्हर्च्युअल टीचिंग लर्निंगला येत असतात आणि त्या व्हर्च्युअल टीचिंग लर्निंगच्या मर्यादा लक्षात घेऊन त्या चौकटीमध्ये हे सगळं काही तुम्हाला माहिती देणं हे थोडं अडचणीचं जरी होत असलं तरी त्यात काही चौकटीत बसून आपण ही माहिती मिळवू शकतो. काही इन्फॉर्मेटिव्ह अशी माहिती तुम्हाला देणार आहे. यामध्ये माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं आज पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नाहीये, पण काही ठराविक पॉईंट्सच्या मदतीने मी आजचा हा विषय या ठिकाणी हाताळणार आहे. प्रामुख्याने डेव्हलपमेंट ऑफ लीडरशिप क्वालिटी, ऑफिसर लाईक क्वालिटीज, लीडरशिप ट्रेट्स हे काही भाग आहेत या लीडरशिप डेव्हलपमेंट ऑफ लीडरशिपच्या पार्टचे. त्यापैकी मी तुम्हाला लीडरशिप क्वालिटीज म्हणजे एखाद्या नेतृत्व करणाऱ्या लीडरमध्ये कुठले क्वालिटीज असावेत आणि ते क्वालिटीज इन्कल्केट करण्यासाठी किंवा ते क्वालिटीज आत्मसात करण्यासाठीचे कुठले प्रयत्न आपल्याकडनं होणे अपेक्षित आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणखी परत या लेक्चर सिरीजमध्ये पुढच्या सिरीजमध्ये मग नंतरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ऑफिसर लाईक क्वालिटीज कुठल्या असतात आणि त्यांची विभागणी चार पार्ट्समध्ये कशा पद्धतीने होत असते हे मी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट लेक्चरला सांगणार आहे. आजच्या लेक्चरला आपण बघूया ऑफिसर लाईक क्वालिटीज हे कोणते आहेत. त्यापैकी मी तुम्हाला 13 विविध प्रकारचे क्वालिटीज सांगणार आहे. 13 विविध प्रकारचे क्वालिटीज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ऑफिसरसाठी जे महत्वाचे असणारे गुण अंगभूत जे गुण असतात ते गुण देखील ज्याला आपण नेतृत्व गुण म्हणतो ते नेतृत्व गुण पण आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघूया की लीडरशिप कशासाठी आणि लीडरशिप म्हणजे काय. वेगवेगळ्या फ्रंट्सवरती लीडरशिपची व्याख्या परिभाषा ही बदलत असते. बदलत असते म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपण ज्या कुठल्या ऑर्गनायझेशनला लीड करत असाल, ज्या कुठल्या ऑर्गनायझेशनचे आपण प्रमुख म्हणून कार्यरत असाल तर त्यावेळेला त्या पद्धतीने आपल्याला लीडरशिपची भूमिका पार पाडावी लागते. असणारे गुण आपल्यांमध्ये हे व्यक्तीपरत्वे वेगवेगळे असले तरी म्हणजे व्यक्ती बदलला की त्याचे गुण बदलतात, परंतु त्याला प्रत्येक व्यक्तीचं लीडरशिप करण्याची जी क्वालिटी असते त्यामध्ये काही आवश्यक असणाऱ्या अटी, आवश्यक असणारे जे गुण असतात ते असणं गरजेचं असतं. पॉलिटिकल फ्रंटवरती आपण बघत असू तर आपल्याला वेगवेगळे पॉलिटिकल लीडर परिचित आहेत. ते जेव्हा लीडरशिप करतात मॉबच्या संदर्भात तर त्यावेळेला त्यांच्यात असणारे गुण आपल्याला पाहावयास मिळतात की वेगवेगळे गुण असतात. आता उदाहरणार्थ आपण जर घेतलो तर महात्मा गांधींचं आपण उदाहरण घेतलं तर ते एक पॉलिटिकल फ्रंटवरती पॉलिटिकल लीडर होते आणि मॉब त्यांच्याकडे अट्रॅक्ट होत असायचं किंवा ते फार मोठ्या जनसंख्येला लीड करायचे, तर अहिंसेच्या तत्वाच्या माध्यमातून त्यांनी ते लीड केलेले आहे. दुसऱ्या बाजूला लगेचच तुम्ही भगतसिंगला जर बघितलात ऍज अ लीडर तर त्यांनी जी भूमिका घेतली होती लीडरशिपची त्यातनं त्यांची फिलॉसॉफी ही वेगळी होती, जी की थोडीफार म्हणण्यापेक्षा जास्त जहाल होती कारण मार्क्सिस्टच्या विचारांनी ते प्रभावित होते.
तर हे दोन टोकाचे लीडर्स आपल्याला, दोघेही लीडर्स आहेत, परंतु दोघांची जी पद्धत होती, सिस्टीम होती, त्यांनी जो मार्ग स्वीकारलेला होता ते वेगळं होतं. परंतु लोकांना किंवा एका मॉबला एकत्रित आणून एका विशिष्ट उद्दिष्टासाठी त्या मॉबला एकत्रित आणून त्या मॉबला एक विशिष्ट प्रकारचं काम करण्यास प्रवृत्त करण्यासाठीची जी त्यांची कला होती, म्हणजे दोघांचा उद्देश एकच होता की भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे आणि त्यानंतर समाज आणि अर्थरचना किंवा या देशाची एक साचेबद्ध पद्धतीने रचना करणे हे त्यांचा उद्देश होता. परंतु मार्ग त्यांनी वेगळे स्वीकारलेले होते. तशाच पद्धतीने एखाद्या ऑर्गनायझेशनला आपण बघत असू, आता फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी एनसीसी युनिट सांभाळतो डीजी कॉलेजचे, तर मी एका प्रकारच्या लीडरशिपची भूमिका या ठिकाणी पार पाडत असतो. जे काही 150 विद्यार्थी माझ्याकडे आहेत त्या विद्यार्थ्यांना एकत्र बांधून ठेवून त्या विद्यार्थ्यांकडनं वेगवेगळे एनसीसीचे इव्हेंट्स करून घेणे एक लीडरशिपची भूमिका मी या ठिकाणी पार पाडतो. तशाच पद्धतीने पौळ सर असतील तर सुशांत पौळ सर देखील वायसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून एका पद्धतीने लीडरशिपची भूमिका पार पाडतात. अगदी छोट्या छोट्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना आपल्याला लीडरशिपची भूमिका बजवावी लागते, पार पाडावी लागते, एखादा इव्हेंट पूर्ण करण्यासाठी किंवा एखाद्या विशिष्ट उद्देशाच्या पूर्ततेसाठी. एकूण बटालियनचा विचार केला तर बटालियन लेवलला कर्नल BS काशीद असतील, काशीद साहेब असतील, किंवा आपले ऍडम ऑफिसर पराग गुप्ते साहेब असतील, हे देखील एका लीडरशिपच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत. एवढंच नव्हे तर आपण आपल्या महाविद्यालयाकडे बघत असू तर त्या ठिकाणी प्राचार्य साहेब जे बसलेले असतात लीडरशिपची भूमिका पार पाडत असतात आणि त्यांना महाविद्यालय टीचिंग लर्निंगचं सगळं काही जे काही हे सेटअप चालवायचं असतं, टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर आउटरीच ऍक्टिव्हिटीज, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज एकत्रित सूत्रबद्ध पद्धतीने चांगल्या पद्धतीने पार पाडावेत यासाठीचे प्रयत्न जे होत असतात ते प्राचार्यांमार्फत होत असतात आणि हे प्राचार्य देखील एक लीडरशिपची भूमिका त्या ठिकाणी बजावत असतात. म्हणजे वेगवेगळ्या फ्रंटवरती आपल्याला या लीडरशिपची भूमिका बजवावी लागते. आता आपण जे बोलतो आहे लीडरशिपच्या बाबतीत ते एनसीसीच्या अनुषंगाने, मिलिटरी सायन्सच्या अनुषंगाने, आणि एक एनसीसी एक सैन्य दलाचा अधिकारी लीडरशिप करत असताना लीडरशिपची भूमिका आवाज येतोय ना सर, डिस्कनेक्ट होऊन परत कनेक्ट येतोय सर, आवाज येतो. तर कशा पद्धतीने एखाद्या मोहिमेला त्यांना नियुक्त केल्यानंतर कशा पद्धतीने सामोरे जातात आणि कुठल्या जबाबदारीची आणि लीडरशिपची भूमिका ते पार पाडतात हे आपण बघत असताना काही क्वालिटीज लीडर मध्ये जे असतात ते क्वालिटीज कोणते आहेत असे 10 ते 12 क्वालिटीज मी तुम्हाला आजच्या लेक्चरला सांगणार आहे. आता मगाशी जे काही तुम्हाला बॅकग्राऊंड मी सांगितले त्यामध्ये आपल्याला मला सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, आय एम ट्राइंग टू कन्वे द मेसेज दॅट व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ लीडर्स अँड हाऊ ऑन डिफरंट फ्रंट्स देअर क्वालिटीज मे बी डिफरंट बट दे पजेस सर्टेन इनबिल्ट क्वालिटीज विद इन देम. काही महत्वाचे जे वैशिष्ट्य किंवा गुण असतात की जे एका लीडरमध्ये असणं अपेक्षित असतं. आता फॉर एक्झाम्पल एक साधं उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की आम्ही एखादं आपल्याला इव्हेंट पूर्ण करायचं आहे आणि तुम्ही 10 वाजता या आणि तुम्हाला सांगितल्याच्या नंतर आम्ही 12 वाजता येत असू, मग माझी काम करण्याची पद्धत वेगळी असेल, पोळ सरांची काम करण्याची सिस्टीम वेगळी असेल, पण आम्ही तुम्हाला सांगत असू 10 वाजता या आणि आम्ही 12 वाजता येत असू, तर हे चुकीचं होतं. 10 ते 12 काहीच काम होणार नाही, 12 वाजल्यापासून पुढं मग कामाला सुरुवात होणार. म्हणजे आम्ही जेव्हा ही भूमिका लीडरशिपच्या माध्यमातून, समजा आम्ही तुम्हाला सांगितलं उद्या आपल्याला रॅली काढायची या 8 वाजता सकाळी, आम्ही
आठ वाजता तुम्हाला सांगून जर समजा आम्ही 10-11 वाजता येत असू, तर आमच्यामध्ये कुठेतरी त्या लीडरशिपची भूमिका बजावण्यामध्ये काहीतरी क्वालिटीमध्ये कमी पडते. मग हा मेसेज जे आहे ट्रुप्सला, जे फॉलो करतात फॉलोअर्सला, तो मेसेज त्या ठिकाणी चुकीचा जात असतो. समजा माझी काम करण्याची सिस्टीम वेगळी आहे, ओ सरांची सिस्टीम वेगळी आहे, परंतु दोघांमध्ये पण एक गुमला असलं पाहिजे, ते म्हणजे त्या वेळेचं, दिलेल्या वेळेचं पालन करणे. जे कॉमन जे गुण असतात की जे आपण डेव्हलप करू शकतो काही प्रयत्नाने, तर ते आपण कशा पद्धतीने डेव्हलप, इंडिव्हिज्युअली एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट, एव्हरी कॅरेक्टर इज डिफरंट, पण काही असे गुण असतात की जे गुण आत्मसात करणं गरजेचं असतात, जेणेकरून आपल्याला ज्यातून लिडरशिप क्वालिटी ही डेव्हलप करता येत असते. आता आपण पाहूया या क्वालिटीज कोणत्या आहेत स्टेप बाय स्टेप. जर आपण नोट डाऊन करून घेत असाल तरी नोट डाऊन करून घ्या. आता आपण बघूया या क्वालिटीज कोणत्या आहेत. काही ढोबळ मनाने मी काही क्वालिटीज तुम्हाला सांगतो. नंबर वन, व्हेरी इम्पॉर्टंट, फर्स्ट द लीडरशिप क्वालिटी इज बिअरिंग. बिअरिंग मीन्स त्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो छवी, त्याला मराठीत आपण छवी म्हणतो. बिअरिंग मीन्स व्हॉट? बिअरिंग मीन्स आपला जे एकदा आपल्याकडे बघितल्याच्या नंतर कशा प्रकारची छवी पुढच्या व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीच्या विषयी निर्माण होत असेल, त्याला आपण म्हणतो बिअरिंग. फॉर एक्झाम्पल, आपण एनसीसीचे विद्यार्थी आहात, आपल्याला युनिफॉर्म मध्ये बघितल्याच्या नंतर आपण एक बेरे असतं, हायकल, त्यानंतर आपलं युनिफॉर्म असतं, काय रँक असतील तर आपण शोल्डर वरती ते रँक लावलेला असतो, कॅम्प्स वगैरे आपण पूर्ण केलेला असेल तर एका आपल्या त्या पॉकेट वरती आपण ते सिस्टमॅटिक पद्धतीने लावतो, लायनियल असतं, बेल्ट असतं, शूज असतं, ते शूज विअर करण्याची एक सिस्टीम असते. आणि एकदा ते बघितल्याच्या नंतर पुढच्या व्यक्तीमध्ये काय बिअरिंग, म्हणजे बिअरिंग काय आहे, एक छवी आपली काय निर्माण होते, आपलं छाप कशा पद्धतीने निर्माण होतं, ते बघितल्याच्या नंतर ते लक्षात आलं पाहिजे. आपण सिव्हिल ड्रेसमध्ये असताना कशा प्रकारचे कपडे घालतो, आपलं हेअरस्टाईल काय आहे, आपण चालतो कसं, आपण बूट जर घालत असाल तर बूट पॉलिश आहेत का, म्हणजे तुम्हाला बघितल्याच्या नंतर पुढच्या व्यक्तीमध्ये कशा प्रकारची छवी निर्माण होते, यातून लीडरशिप क्वालिटी डेव्हलप करण्याचं पहिलं गुण आहे. आपली छवी अशा पद्धतीने असावी की ती छवी पुढच्या व्यक्तींवरती छाप पाडली पाहिजे. आपण किंवा एखादा पुढचा व्यक्ती जेव्हा आपल्याकडे बघत असतो तेव्हा आपल्याला बघून तो आपल्याकडे तो एक आपल्यातनं त्यांना काहीतरी शिकलं पाहिजे, किंवा आपलं पर्सनॅलिटी अशा पद्धतीने असली पाहिजे की जेणेकरून आपण त्या पुढच्या मॉब वरती इम्प्रेशन पाडलं पाहिजे. समजा आपण झिपऱ्या वाढवून फिरत असाल आणि थांबत असाल आणि एनसीसीच्या परेड ग्राउंड वरती येत असाल किंवा नॉन एनसीसी ऍक्टिव्हिटी मध्ये कुठे असाल, तर लगेच तुमचे केस वाढलेले असतील, तर लगेच त्या ठिकाणी तुमचं इम्प्रेशन डाऊन त्या ठिकाणी होणार. तुम्ही कुठल्या प्रकारचे ड्रेस, तुमचं टर्नआउट कसं आहे एकूणच ते बघितलं जातं. टर्नआउट जे आपण एनसीसीच्या भाषेमध्ये म्हणतो तो बिअरिंगचा एक भाग आहे. म्हणजे तुम्हाला बघितल्याच्या नंतर, आता आपल्याला माहिती आहे एखाद्या व्यक्तीला आपण बघतो, बघितल्याच्या नंतर आपण समजू शकतो की हा व्यक्ती कोण असावा. शिक्षक असेल तर शिक्षकाची ड्रेसिंग करण्याची, थांबण्याची, बोलण्याची एक विशिष्ट पद्धत असते, आपण बघितल्याबरोबर म्हणतो अरे हा शिक्षक असावा. किंवा एखादा आर्म फोर्सेस मधला ऑफिसर असेल, त्यांच्या ड्रेसिंगच्या पद्धतीवरनं किंवा त्यांच्या एकूणच पर्सनॅलिटीवरनं आपण बघितल्याबरोबर म्हणतो अरे हा कोणीतरी ऑफिसर दिसतोय. किंवा एखादा पोलीसवाला सिव्हिल ड्रेसमध्ये असेल, आपण पाहतो की ते मुलांना टू व्हीलरवर डबल शिफ्ट धावताना पकडण्यासाठी वगैरे कुठेतरी सिव्हिल ड्रेसवरती कुठल्या तरी कोपऱ्यात, झाडाच्या कोपऱ्यात थांबलेले असतात आणि धरत असतात विद्यार्थ्यांना म्हणजे डबल सीट, टेबल सीट जात असेल, लायसन्स नसेल वगैरे. तर आपण लांबून जर बघत असू त्या पोलीसवाल्याकडे, त्याचं एअर कट, त्याचे वगैरे हेअर कट वगैरे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे हा पोलीसवाला दिसतोय, म्हणजे त्याची छवी, त्याची पर्सनॅलिटी, तो काय विचार करतो, कुठल्या क्षेत्रात तो काम करतो, त्याच्यावरनं त्याची छवी निर्माण होत असते. एखादा शिक्षक असेल तर पेन लावलेला असणार,
साधा ड्रेस असणार किंवा असं कोट अडकवलेला असणार त्याला बघून म्हणतो अरे हा शिक्षक आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जर लिडरशिप करत असाल तर तुमची छबी व्यवस्थित असली पाहिजे, तुमचं बिअरिंग व्यवस्थित असलं पाहिजे, तुमचं टर्नआउट व्यवस्थित असलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या छबीचा परिणाम तुम्ही ज्या ट्रुप्सला लीड करताय त्या ट्रुप्सवरती तुमच्या छबीचा परिणाम पडला पाहिजे. तुम्ही सांगितलेलं त्या ट्रुप्सने फॉलो केलं पाहिजे अशा पद्धतीचं आपलं बोलणं असावं, आपलं दिसणं असावं, आपलं एकूण पर्सनॅलिटी असावी, एकूण पर्सनॅलिटी असावी. फॉर एक्झाम्पल, अंडर ऑफिसर आहे आणि अंडर ऑफिसरला आपण ट्रुप्स लीड करण्यासाठी थांबवतोय आणि त्याच्या स्वतःचे कपडे इस्त्री नसतील आणि मी म्हणतोय अंडर ऑफिसर टर्नआउट चेक करा सगळ्यांचं, तर तो काय तोंड घेऊन दुसऱ्यांचं टर्नआउट चेक करण्यासाठी जाणार? त्याचे स्वतःचेच कपडे पोत्यातलं काढून घातल्यासारखे विदाऊट इस्त्रीचे असतील, त्याची स्वतःची छबी नाहीये, तर तो दुसऱ्याची छबी चेक करण्यासाठी काय जाणार? आणि त्यानं सांगितलेलं तुम्ही दुसऱ्या दिवशी काय ऐकणार? म्हणून सगळ्यात महत्वाचं टर्नआउट, छबी किंवा बिअरिंग त्याला आपण म्हणतो, BEARING, बिअरिंग हे महत्वाची क्वालिटी लीडरमध्ये असली पाहिजे. आपण पॉलिटिकल लीडर जरी बघत असाल तर बघा प्रत्येक पॉलिटिकल लीडरची आपली एक छबी असते. कुठलाही पॉलिटिकल लीडर तुम्ही घ्या, त्यांची एक स्वतंत्र आयडेंटिटी असते, कारण ती छबी त्यांनी निर्माण केलेली असते. उदाहरणार्थ आपण रामदास आठवले या पॉलिटिकल लीडरकडे बघत असू तर त्यांनी स्वतःची एक छबी निर्माण केलेली आहे. ते कसे जरी बोलत असतील किंवा काही जरी कमेंट्स त्यांच्यावरती आपल्याला हास्यास्पद वाटत असेल तरी देखील त्यांनी एका विशिष्ट जनसमूहाचं लीडरशिप स्वीकारलेलं आहे, यशस्वीपणे त्या जनसमूहाचं लीडरशिप करतात. त्यांनी एक आपली स्वतःची छबी निर्माण केलेली आहे. त्यांच्याकडे आपण जर बघू तर आपण आपल्याला असं वाटणार की वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसिंग जे परिवर्तन करत असतील तरी त्यांनी एका विशिष्ट प्रकारचं जनसमुदाय त्यांच्यासोबत जोडलेला आहे, त्यांनी तशा प्रकारची छवी आपली निर्माण केलेली आहे. आणि आपणही लीडरशिप क्वालिटी डेव्हलप करीत असताना एक विशिष्ट बिअरिंग आणि विशिष्ट छवी आपली निर्माण करणं गरजेचं आहे. ही पहिली क्वालिटी लीडरशिपची या ठिकाणी मी सांगतो. त्यानंतर सेकंड जे क्वालिटी आहे ते म्हणजे लीडरशिप करणाऱ्यामध्ये एका प्रकारचं धाडस असावं, एका प्रकारचं साहस ज्याला आपण म्हणतो किंवा त्याला आपण धैर्य असे म्हणतो, करेजियस तो लीडर असावा. करेजियस असावं म्हणजे त्याच्यामध्ये धाडस त्याला करता आलं पाहिजे, त्याला साहस दाखवता आलं पाहिजे किंवा एका प्रकारची डेअरिंग त्याच्यामध्ये असली तरच तो लीडर होऊ शकतो, अन्यथा होऊ शकत नाही. त्याच्या पुढे असणाऱ्या अनुयायांना किंवा ट्रुप्सला एका विशिष्ट उद्दिष्टासाठी तयार करायचं असेल, मोल्ड करायचं असेल तर एका प्रकारचं धाडस त्याच्या अंगी असलं पाहिजे, एका प्रकारचं करेज त्याच्या अंगात असलं पाहिजे. करेज आणि धाडस असल्याशिवाय तो एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाही. डेअरिंग असली पाहिजे. 100 लोक तुमच्या ताब्यात दिलेत आणि 100 लोकांना तुम्हाला हाताळा म्हणून जर सांगितलं तर डेअरिंग असल्याशिवाय तुम्ही त्या 100 लोकांना हाताळू शकत नाही. साहस असल्याशिवाय 100 लोकांना हाताळू शकत नाही. करेज असल्याशिवाय तुम्ही त्या सगळ्या जनसमुदायाला हाताळू शकत नाही. आणि म्हणून कुठल्याही प्रकारे आपल्या निर्णयाची अंमलबजावणी आपल्याला करायची असेल, ट्रुप्सला लीड करायचं असेल, तर आपल्या अंगी महत्वाचं जे गुण आहे ते दुसरं महत्वाचं गुण म्हणजे करेज असायला पाहिजे, धाडस असायला पाहिजे. समजा तुमच्यापैकी एखाद्याला म्हटलं की तुमच्यात लीडरशिप क्वालिटी डेव्हलप करायची आहे, यापुढे मी तुमच्याकडे आता सब आपण सर्व NCC कॅडेट्स आहात, तुम्ही पुढे या आणि आपण आता एक काम करणार आहोत की इथनं आपल्याला एक रॅली काढायची आहे, YC कॉलेज पासनं ते बटालियनच्या मार्गे DG कॉलेज पर्यंत एक रॅली काढायची, लीड करा. म्हटल्याच्या नंतर आपल्यामध्ये एक डेअरिंग असायला पाहिजे की मी ह्या ट्रुप्सला, समजा तुमच्याकडे 100 विद्यार्थी दिले तर तुमचा डेअरिंग असायला पाहिजे
की मी या 100 विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे या रॅलीमधनं तिथपासून इथपर्यंत घेऊन येणार. आता तुम्ही म्हणणार सर रॅली घेऊन येण्यात काय धाडस लागतं, धाडस काय लागतं, तुम्ही रस्त्यातनं समजा रस्ता क्रॉस करत असाल तर ट्रॅफिक थांबणार नाही, लोक ऐकणार नाहीत. एखादा समजा रॅलीतनं रस्ता क्रॉस करायचा असेल आपल्याला, एखाद्या चौकातनं आपण जात असाल तर 100 विद्यार्थ्यांची लाईन पूर्ण होईस तोपर्यंत ट्रॅफिकला तुम्ही थांबवून दाखवा, नाही दाखवू शकत, घाम फुटणार. का घाम फुटणार? लोकच ऐकणार नाही, लोकांकडे वेळ नाही, 2 मिनिटं पण थांबणार नाही, गाडी बरोबर बरोबर करणार आणि पुढे कसं पळत घेऊन जाऊ. मग अशा वेळेला जेव्हा आपण निर्णय घेत असतो, जेव्हा त्यांना थांबवणे, त्यांना सांगणे किंवा पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी बोलून त्यांना दाखवणे आणि व्यवस्थितपणे हे सगळं दिलेलं टास्क मॅनेज करणे, यासाठी डेअरिंग लागतं, त्यासाठी धाडस लागतं. किंवा एखादी ऋतुजा भोसले काय बोलायचंय का? ओके. तर एका प्रकारचं करेज. आता मी तुम्हाला ही लीडरशिप क्वालिटीज सांगत असताना काही एनसीसीची उदाहरणं देऊन सांगतोय, किंवा आपण जे टास्क वगैरे हाताळतोय त्याची उदाहरणं देऊन सांगतोय की जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने लक्षात येतील. तर हे दुसऱ्या जी क्वालिटी आहे ती करेज असलं पाहिजे, डेअरिंग असली पाहिजे, धाडस आपल्यात असलं पाहिजे, त्याशिवाय आपण चांगली लीडरशिप करू शकत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. कुठल्याही परिस्थितीमध्ये ती परिस्थिती निभावून घेण्या इतपत आपल्यामध्ये करेज आणि धैर्य असणं गरजेचं असतं, तरच आपण ट्रुप्सला लीड करू शकतो, तरच आपण एक चांगलं नेतृत्व निर्माण करू शकतो. त्यानंतर आता तिसरा जो गुण आहे जे की लीडरमध्ये असलं पाहिजे ते म्हणजे डिसिजन मेकिंग, निर्णायकता किंवा निर्णय क्षमता. डिसिजन मेकिंग, डिसिजन मेकिंग म्हणजे एखादं टास्क, दिलेलं टास्क पूर्ण करण्यासाठी आपण कुठले निर्णय घेता आणि ते निर्णय योग्य आहेत का, आणि योग्य अशा पद्धतीचे निर्णय घेण्याची क्षमता लीडरमध्ये असली पाहिजे. डिसिजन मेकिंग कॅपेबिलिटी लीडरमध्ये असली पाहिजे, अन्यथा तो लीडर होऊ शकत नाही. डिसिजन मेकिंग कॅपेबिलिटी म्हणजे समजा एखादा एनसीसीचा ट्रुप्स आहे, 50 विद्यार्थी आहेत आणि एक अंडर ऑफिसर आहे. त्या अंडर ऑफिसरला सांगितलं की अंडर ऑफिसर आपल्याला एक टास्क पूर्ण करायचा आहे, कुठला? फॉर एक्झाम्पल आपल्याला ट्री प्लांटेशनचा टास्क पूर्ण करायचा आहे आणि तुमच्याकडे 50 विद्यार्थी दिलेले आहेत, 100 झाडं लावायची, काय करायचं ते बघा. अंडर ऑफिसर टेक चार्ज. आणि मग त्याच्यावरती जबाबदारी येते की आपल्याला या 50 विद्यार्थ्यांकडनं 100 झाडं लावून घ्यायची आहेत. मग तिथनं पुढे त्याला निर्णय घ्यावा लागतो. काय निर्णय घ्यावा लागतो? की मग त्याला विचार करायला लागतं की बाबा 100 झाडं लावायची असतील तर 100 खड्डे खणायचे, 100 खड्डे खणण्यासाठीच किती वेळ लागतो, मग रोपटी कुठून आणायची, आणल्याच्या नंतर भलो अनिकेत फाळके. म्हणजे प्रत्येक पातळीवरती त्याला डिसिजन घ्यावं लागतं, त्याला निर्णय घ्यावे लागतात. झाडं कुठं लावायची आहेत, खड्डे कुठं खणायची आहेत. आपण जिथं झाड लावतोय त्याच्यावरती इलेक्ट्रिकलची वायर गेलेली असेल तर तिथं खड्डा खणून उपयोग आहे का? 100 झाडं लावायची आहेत, 50 विद्यार्थी आहेत तर एका विद्यार्थ्याला 2-2 झाडं लावायची आहेत. मग ती कुठं लावायची आहेत, कसं लावायची आहेत, किती वेळ लागणार, एक झाड लावण्यासाठी किती वेळ लागणार, 2 झाड लावण्यासाठी किती वेळ लागणार, एक विद्यार्थी किती झाड लावू शकतो वगैरे वगैरे, हे सगळे कॅल्क्युलेशन करून त्याला निर्णय घ्यायला लागतात. त्याला आपण म्हणतो डिसिजन मेकिंग कॅपेबिलिटी लीडर्स मध्ये असली पाहिजे. तो योग्य निर्णय जर घेऊ शकत नसेल तर तो चांगला लीडर होऊ शकत नाही. त्याला योग्य निर्णय घ्यायला लागतो.
दॅट इज व्हॉट द डिसिजन मेकिंग कॅपेबिलिटी. लिडरमध्ये डिसिजन मेकिंग कॅपेबिलिटी असली पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल एखादा आर्मी किंवा एखादा अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्यांना डिटेल केलं जातं, डेप्युट केलं जातं, एक टास्क दिला जातो की हे टास्क आहे. तिथे जिथं त्यांना डेप्युट करतात तिथे त्यांना टास्क दिल्याच्या नंतर त्या आर्मी किंवा त्या लीडरशिप करणाऱ्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यायला लागतात. त्यातनं शत्रू कोण आहे, मित्र कोण आहेत, बॉर्डरवरती कशा प्रकारच्या हालचाली होतात, लोकलची कोण माणसं आहेत, लोकलच्या लोकांना भेटण्यासाठी कोण येतात, त्यातले शत्रू किती आहेत, त्यांची लँग्वेज काय आहे, मोहीम पूर्ण करायची असेल तर काय आराखडा तयार करायचा आहे, काय प्लान चॉकआउट करायचा, हे सर्व डिसिजन्स त्याला घ्यायला लागतात. एक आपण लहान मुलांना ते एका प्रकारचं चार्ट देतोय, सर लेक्चरला आहे, लेक्चर झालं की फोन करतो, तुकडे तुकडे जॉईंट करून एक चित्र बनवायचं असतं, छोटे छोटे तुकडे असतात आणि ते तुकडे लहान मुलांना खेळणीच्या स्वरूपात आपण देतो, म्हणजे चित्र अस्पष्ट असतं, ते चित्र बनवायचं असतं. अशा एका आर्मीच्या किंवा डिफेन्स सर्व्हिसेसच्या ऑफिसरला जेव्हा ते मोहिमेवरती जात असतात तेव्हा त्या मोहिमेवरती गेल्याच्या नंतर त्यांना स्ट्रॅटेजी काउंटर स्ट्रॅटेजीजचे जेव्हा ते लेखाजोखा घेतात तेव्हा त्यांना एक अस्पष्ट अशा चित्रातून एक चित्र रंगवायचं असतं. तर हे भूमिका पार पडत असताना अनेक पातळीवरती वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन्स त्यांना घ्यावे लागतात, निर्णय त्यांना घ्यावे लागतात. आणि काही निर्णय 11th hour परिस्थिती येईल त्या पद्धतीने, त्या उद्भवेल त्या परिस्थितीला सामोरे जाण्याच्या अनुषंगाने योग्य ते निर्णय त्या लीडर्सना घ्यावे लागतात. अन्यथा यशस्वीपणे तो लीडर आपली मोहीम पूर्ण करू शकत नाही. आता मगाशी मी उदाहरण देत होतो तुम्हाला झाडं लावण्या संदर्भात, खड्डे खणायचा आहे तर आपल्याला टिकाऊ पाहिजे, खोरी पाहिजे, काय यंत्रणा सगळी लागते. या 11th hour कुठली एखादी समस्या उद्भवते का? समजा खड्डे खोदता खोदता एखादा साप हाताला लागलं, काय करायचं त्यावेळेला? हे त्याच वेळेला तिथं डिसिजन आपल्याला घ्यायला लागतं. मॅडम लेक्चर घेतोय मी. तर त्यावेळेला ते लगेच आपल्याला निर्णय, डिसिजन मेकिंग, हे डिसिजन मेकिंग कॅपेबिलिटी लीडर मध्ये असली पाहिजे. अन्यथा डिसिजन मेकिंग कॅपेबिलिटी लीडर मध्ये नसेल तर तो लीडर होऊ शकत नाही किंवा ट्रुप्सला तो लीड करू शकत नाही. हे एक तिसरं महत्वाचं गुण लीडर मध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर 4th quality म्हणजे विश्वसनीयता, हे 4th quality लीडर मध्ये असणं गरजेची आहे. विश्वसनीयता म्हणजे एका प्रकारचं नेत्याला किंवा लीडरला आपली ड्युटी पार पाडत असताना अनुयायांप्रती एका प्रकारचा विश्वास निर्माण करावा लागतो, त्याला आपण म्हणतो विश्वसनीयता. म्हणजे लीडरवरती एका प्रकारचा विश्वास त्याच्या अनुयायांचा असणं गरजेचं असतं आणि ती विश्वसनीयता निर्माण करणं हे लीडरशिपसाठी किंवा लीडरसाठी अत्यंत गरजेचं असतं. विश्वसनीयता निर्माण करणं म्हणजे समजा आम्ही NCC ऑफिसर या भूमिकेतनं NCC युनिट लीड करत असताना कॅडेट्सचा एका प्रकारचा विश्वास आमच्यावरती असणं गरजेचं असतं आणि ते विश्वास आम्ही निर्माण करणं गरजेचं असतं. म्हणजे लीडरशिप या भूमिकेच्या म्हणजे लीडर या भूमिकेतनं जेव्हा विद्यार्थी किंवा कॅडेट्स आमच्याकडे पाहत असतात तेव्हा एका प्रकारचा विश्वास आमच्यावरती कॅडेटचा असल्याशिवाय आम्ही चांगल्या पद्धतीने ते ट्रुप्स हँडल करू शकत. शिक्षक म्हणून विश्वास असणं वेगळं आणि आम्ही NCC चे ऑफिसर म्हणून किंवा NCC चं ते कंपनी कमांडर म्हणून एका प्रकारची विश्वासार्हता आमची असणं गरजेची असते जेव्हा आम्ही लीड करत असतो. फॉर एक्झाम्पल तुमचे अंडर ऑफिसर असतील तर अंडर ऑफिसर जेव्हा लीडरशिपची भूमिका पार पाडतो तेव्हा त्या अंडर ऑफिसरने आपल्या ट्रुप्स मध्ये असणाऱ्या प्रत्येकाचं विश्वास संपादन करणं गरजेचं असत. काही आता सध्या एक वेब सिरीज
आहे. इंडो चायना वार वरती ते वेब सीरीज बनलेली आहे. म्हणजे जे इंडो चायनीज वार झालेलं होतं 1970 दशकामध्ये, त्या वार वरती एक वेब सीरीज आहे. त्या वेब सीरीजचं मला आता टायटल आठवत नाहीये. त्यामध्ये एक भूमिका दाखवलेली आहे, एक मेजर असतात आणि त्या मेजरला त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय घ्यायचे असतात. इंडिया आणि चायनाचं युद्ध असतं आणि त्या युद्धामध्ये लीड करण्यासाठी कमांडिंग ऑफिसर म्हणून, ट्रूप्सचे कमांडर म्हणून एका मेजरची नियुक्ती होत असते. आणि एका चकमकीत काही कारणास्तव ते मेजर जखमी होतात, त्यांच्या पायाला मार लागतो, फ्रॅक्चर होतो पाय, आणि त्यांना मेडिकल कारणास्तव घरी पाठवलं जातं. आणि दुसऱ्या एका लीडरला ते ट्रूप्स लीड करण्यासाठी सांगितलं जातं. नवीन ते लीडर आल्या कारणाने त्यांच्या जुन्या लीडर वरती त्यांच्या ट्रूप्सचा विश्वास असतो आणि ते समजतात की जुना जो लीडर आमचा येत नाही, जे जखमी होऊन घरी बसलेला आहे, त्याला काही कारणास्तव थोड्या दिवसांसाठी रेस्ट घ्याने सांगितलेले असते, तर त्या ट्रूप्सच्या प्रत्येकाला असं वाटत असतं की आमचे जे आधीचे जे घरी बसलेले मेजर आहेत, ते मेजर आल्याशिवाय आम्ही हे चांगल्या पद्धतीने मोहीम हाताळू शकत नाही, असा एक कॉन्फिडन्स त्यांच्या ट्रूप्स मध्ये निर्माण झालेला असतो. आणि मग त्या दवाखान्यातनं बाहेर आल्याच्या नंतर ते त्यांच्या ट्रूप्सला सांगतात की माझ्यापेक्षाही चांगल्या पद्धतीची लिडरशिप क्वालिटी असणारे दुसरे मेजर तुम्हाला कंपनी कमांडर म्हणून दिलेले आहेत आणि हे चांगल्या पद्धतीने ट्रूप्सला हाताळू शकतात, असं ते त्यांना पटवून देत असतात. परंतु त्या ट्रूप्सचा विश्वास कोणावरती असतो? त्या लीडरवरती असतो. मला ते आता त्या वेब सिरीजचं टायटल मला आठवत नाहीये. मी आठवल्या त्यानंतर पुढच्या लेक्चरला जेव्हा किंवा मी येऊ तेव्हा नेक्स्ट निश्चितच तुम्हाला त्या वेब सिरीजचं टायटल तुम्हाला सांगेल. कुणाल कोळ, माहितीये का तुला ती वेब सिरीज? हॅलो, हॉटस्टार वरती ते वेब सिरीज आहे. सनी देवल, बॉबी देवलचा बंधू, त्यामध्ये ते भूमिका पार पाडतो मेजरची. तर एक विश्वासार्हता, एक विश्वास त्यांनी त्यांच्या ट्रूप्सचं संपादन केलेलं असतं आणि त्यांच्या ट्रूप्सला खात्री असते की हे लीडर जर असेल तर आम्ही ही मोहीम पत्ते करू आणि हे लीडर आमच्या सोबत असतील तर आम्ही हे मोहीम मार्गी लावू आणि हे यशस्वीपणे आम्ही पूर्ण करू. अशा प्रकारची एक विश्वासार्हता लीडरने क्रिएट करणं गरजेचे असते. एका प्रकारची विश्वासार्हता अनुयायांमध्ये त्या लीडरची असेल तर तो चांगला लीडर होऊ शकतो. म्हणून एक महत्वाचं गुण लीडरशिपचं म्हणजे विश्वसनीयता किंवा विश्वासार्हता त्या लीडरची असली पाहिजे. त्यानंतर पाचवं जे गुण आहे लीडरशिपची क्वालिटी आहे ते म्हणजे सहनशीलता, इंड्युरन्स. म्हणजे एखादा लीडर किती प्रमाणात सहन करू शकतो. सहन करणं म्हणजे फक्त फिजिकल प्रेशरच नाहीये, फिजिकल, मेंटल, इमोशनल या सर्व पातळीवरती एखादा लीडर किती प्रमाणात त्याची सहनशीलता आहे किंवा सहनशक्ती आहे हे देखील लीडरशिपचं महत्वाची क्वालिटी आणि गुण दर्शवत. म्हणजे एखादा कठोर निर्णय घेत असताना ते किती जड अंतकरणाने ते निर्णय घेतलं जातं. काही वेळेला काही कठोर निर्णय लीडरला घ्यावे लागतात, काही वेळेला आपल्या जवळ असणाऱ्या व्यक्तींना दुखवावं लागतं किंवा काही इमोशनल पातळीवरती काही निर्णय घ्यावे लागतात किंवा इमोशन्स असतील, इमोशनल पातळीवरती काही स्ट्रेस असेल तर ते सहन करण्याची कॅपेबिलिटी, काही कठोर प्रसंगात काही वेळेला मेंटल स्ट्रेस असेल तर ते सहन करण्याची कॅपेबिलिटी लीडरमध्ये असणं गरजेचं असतं. जर सहनशीलता एखाद्या लीडरमध्ये नसेल, म्हणजे फिजिकल लेवलवरती आणि मेंटल लेवलवरती सहनशीलता, सहन करण्याची कॅपेबिलिटी त्या लीडरमध्ये नसेल, लीडरच जर ढेपाळत असेल तर तो ट्रूप्स कशा पद्धतीने चांगला हाताळू शकतो? नाही हाताळू शकत. आणि म्हणून स्वतः लीडरमध्ये सहन करण्याची कॅपेबिलिटी, म्हणजे कुठल्याही प्रकारचा दबाव आल्याच्या नंतर
प्रेशर आल्याच्या नंतर ते निभावून घेण्याची कॅपॅबिलिटी लीडर मध्ये असणं गरजेचं असतं आणि म्हणून सहनशीलता असणं गरजेचं आहे. आपण पाहतो, आपण ऐकतो, जेव्हा आर्मी जेव्हा एखादं सेक्शन डेप्युट केलेलं असतं, एखाद्या सेक्शनला एखादा टास्क दिलेला असतो, जेव्हा मोहिमेसाठी ते सेक्शन पुढे जात असतात, तेव्हा त्यावेळेला फिजिकल कॅपेबिलिटीज तर असलेच पाहिजेत, त्यात वाद नाही. आर्मीमध्ये एक म्हण आहे, ट्रेनिंग के दौरान बहाया हुआ पसीना जंग में खून बचाता है, या ग्राउंड में बहाया हुआ पसीना जंग में खून बचाता है. म्हणजे युद्धाच्या वेळेला एखादा शिपाई किती तत्पर आहे हे त्याने ग्राउंड वरती किती मेहनत केली आहे त्याच्यावर डिपेंड असत. तो किती आपल्या शरीराला पिळतो त्याच्यावरनं त्याची चपलता लक्षात येते. म्हणजे युद्धात जी चपळता लागते, जे अलर्टनेस लागतं, ते आपण ग्राउंडमध्ये किती प्रमाणात आपल्याला पिळून घेतलेलं आहे ह्याच्यावरनं युद्धात आपण आपले प्राण वाचवू शकतो त्या चपळतेमुळे. म्हणजे इथे फिजिकल कॅपेबिलिटीज, म्हणजे तुम्हाला किती त्रास दिल्याच्या नंतरही तुम्ही सहन करून घेऊ शकता, ही सहनशीलता फिजिकल लेवलवरती असणं गरजेचे आहे. या व्यतिरिक्त मेंटल लेवलवरती, म्हणजे प्रेशर असताना त्या प्रेशराइज मध्ये देखील काम करण्याची कुवत तुमच्यात कितपत आहे हे देखील महत्वाचं असतं, आणि तुम्ही किती सहन करू शकता प्रेशर हे देखील एका लीडरमध्ये ती क्वालिटी असणं गरजेचं आहे. जर तुम्ही सहनशीलता तुमच्यात नसेल तर तुम्ही चांगले लीडर होऊ शकत नाही. म्हणून सहनशीलता एक महत्वाची क्वालिटी आपल्याला लीडरची लीडरशिपची सांगता येईल. त्यानंतर नेक्स्ट जी लीडरशिपची क्वालिटी आहे ते म्हणजे उत्साह, इंथुझियाझम. म्हणजे लीडरचा स्वभाव, म्हणजे एखादी टास्क किंवा ड्युटी दिल्याच्या नंतर किती आनंदाने किती उत्साहाने तो पार पाडू शकतो, आशावादी दृष्टिकोन त्याच्यामध्ये कितपत आहे, एखादं काम दिल्याच्या नंतर ते काम आपण पूर्णत्वास नेऊ एवढं दृढ संकल्प तो लीडर कितपत करू शकतो, म्हणजे किती उत्साहाने तो दिलेला टास्क पूर्ण करतो हे उत्साह असणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. त्याचं एन्थुझियाझम असलं पाहिजे. समजा उदाहरणार्थ आपले NCC ची भरती झाल्याच्या नंतर किंवा आपले ट्रुप्स आहेत त्यानंतर आपल्या कामाची अलॉटमेंट करताना समजा आम्ही बोललो अंडर ऑफिसरला की कोणाला विचारलं की सांगा विद्यार्थ्यांना तुमच्यापैकी किती जणांना कॉम्प्युटर येतं, कोणच हात वर करणार नाही. किंवा म्हणणार विद्यार्थ्यांनो कॅडेट्स सांगा तुमच्यापैकी कोणाचा अक्षर चांगला आहे, कोणच हात वर करणार नाही. कोणच नाही करणार म्हणजे ज्या अर्थी सांगतोय की फार कमी विद्यार्थी असतात की जे इनिशिएटिव्ह घेऊन उत्साहाने सांगतात की सर मला येतं. का सांगत नाहीत? कारण त्यांना वाटतं की आम्ही आता हात जर वर करून सांगितलं की आम्हाला कॉम्प्युटर येतं तर आम्हाला हे सर कुठं कुठं कामाला लावते का माहित नाही. म्हणजे ते म्हणणार आता सगळं नॉमिनल रोल मलाच बनवावं लागणार का, सगळ्या मुलांची नाव मलाच टाईप करायला लावणार का, एक्सेल शीटमध्ये मलाच काम करेल, एवढा पुढचा विचार करतो आणि आपण आपल्याला कॉम्प्युटर येत असून पण आपण सांगणार नाही सर आम्हाला कॉम्प्युटर येत. म्हणजे इथे तुम्ही तुमची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी दाबताय. म्हणजे इथे जे इनिशिएटिव्ह घेण्याचं तुमचं हे असतं गुण ते तुम्ही दाबताय. म्हणजे तुम्ही उत्साह दाखवत नाही. समजा त्यांना विद्यार्थ्यांना सांगितलं की उद्या आपल्याला एक टास्क पूर्ण करायचे, स्वच्छतेची मोहीम क्लिनलीनेस ड्राईव्ह आपल्याला घ्यायचंय, तर उद्या सकाळी 7:30 या, आपण 10:30 स्वच्छतेची मोहीम घेऊ. मेसेज पास झाल्याबरोबर किंवा फॉर एक्झाम्पल एखाद्याला सांगितलं की आपल्याला एक ब्लड डोनेशन कॅम्प घ्यायचंय आणि उद्या आपण या वेळेला ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करणार आहोत त्याची तयारी आपण करू,
असा मेसेज पास झाल्याच्या नंतर बहुतांश कॅडेट्सला असं वाटणार ज्या आईला आता उद्या आपलं रक्त काढून घेतात का काय, स्वच्छता मोहीम आयला आता उद्या आपल्याला झाडू घेऊन तिथं थांबायला लागेल, काय काय साफ करायला लावते काय माहिती. अशी जर तुमची भूमिका असेल मेसेज पास झाल्याच्या नंतर, तर तुमच्यामध्ये उत्साह नाही हे तुम्हीच त्या ठिकाणी गृहित धरायचं किंवा निश्चित करायचं की आपल्यामध्ये उत्साह नाही. काही कॅडेट्स असतात जे उत्साहाने समोर येतात, सर मग आपल्याला ते ब्लड डोनेशन मग किती वाजता आहे, मग कोण येणार आहे, मग कोण किती कॅडेट्स आपल्याला नियोजन करायला लागेल, मग आपल्याला सर इथे ब्लड डोनेशनसाठी काय व्यवस्था करायला लागणार, रिफ्रेशमेंटसाठी आपण काय करू. उत्साहाने जे विद्यार्थी विचारतात त्यांना लीडरशिपची क्वालिटी ते डेव्हलप करण्यासाठी जे इच्छुक असतात किंवा त्यांच्यामध्ये ती क्वालिटी डेव्हलप होत असते, कारण ते उत्साह दर्शवतात, उत्साह दाखवतात. तर अशा प्रकारे एखादं टास्क एखादं काम दिल्याच्या नंतर लीडरशिप करणाऱ्या त्या लीडरमध्ये उत्साह असला पाहिजे. समजा फॉर एक्झाम्पल मला, समजा मी डीजी कॉलेजच्या ट्रूपचं लीडर लिडिंग करतो, मला फोन आला, समजा मला सांगितलं बटालियननं की सर आपल्याला एक काम आहे की आपल्याला असं असं एक कॅम्प घ्यायचा आहे ब्लड डोनेशनचा. मी किती उत्साह दाखवतो त्यावर ते पुढचं कॅम्प अवलंबून असतं. जर मी सांगत असेल त्या PI स्टाफला सर काय झालं आता अडचण अशी आहे की मागच्याच महिन्यात आमच्या कॉलेजच्या NSS वाल्यांनी ब्लड डोनेशन घेतलं आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी ब्लड दिलं, मग आता मुलं भेटणार नाही, म्हणजे निगेटिव्हिटीचा विचार माझा तिथे सुरू झाला. म्हणजे मी कुठल्या पद्धतीने बोलतोय की जेणेकरून हे कॅम्प आपल्याला टाळता यावं या पद्धतीनं मी बोलतोय, किंवा मी म्हणतोय सर आता झालं काय की आमच्याकडे मुली जास्त प्रमाणात येतात अटेंड राहतात आणि मुलींचं HB वगैरे भरत नाही, त्यांचं वजन भरत नाही, ते HB काउंट होत नाही, मग ब्लड देणार त्यांना पिशव्या जास्त भेटणार नाही आणि मग थोडं थांबून आपण बघूया. म्हणजे मी काय करतोय, मी ते टास्क जे आहे ते टास्क टाळण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मी उत्साह दाखवत नाहीये, मी निरुत्साही आहे. आणि मी निरुत्साही असेल तर माझा ट्रूप्स निरुत्साही असणार आणि ते टास्क पूर्ण होणारच नाही. म्हणून लीडरशिप करत असताना कधीही लक्षात ठेवा की लीडरशिप जो व्यक्ती करणार आहे, जो लीड करणार आहे, तो व्यक्ती लीडर हा नेहमी उत्साही असावा तर त्याचे ट्रूप्स उत्साही असतील. लीडर झोपाळू असेल तर त्याचे ट्रूप्सही झोपाळू असतील. कुठल्याही प्रकारे त्याच्या ट्रूप्सला एन्थुझियाझम निर्माण होणार नाही, उत्साह निर्माण होणार नाही, कारण लीडरच झोपतोय. तर अशा प्रकारे लीडरच्या अंगी कुठलं गुण असावं, मी हे का सांगतोय की हे गुण आपण आत्मसात केले पाहिजेत तर आपल्यात लीडरशिप क्वालिटी डेव्हलप होत असते, अन्यथा होत नाही. त्यानंतर नेक्स्ट जे गुण आहे ते म्हणजे पुढाकार, त्याला म्हणतो आपण इनिशिएटिव्ह, आगे बढना, पुढाकार घेऊन काम करणे, इनिशिएटिव्ह घेऊन काम करणे हे फार महत्वाचं गुण लीडरमध्ये असणं गरजेचं आहे. फार महत्वाचं गुण इनिशिएटिव्ह. मगाशी मी तुम्हाला सांगितलं उदाहरण, उत्साह तर आहेच, त्या व्यतिरिक्त इनिशिएटिव्ह असलं पाहिजे, इनिशिएटिव्ह असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता कधी कधी आम्ही विद्यार्थ्यांना म्हणतो किंवा NCC कॅडेट्सला म्हणतो की तुमच्यापैकी एखादा विद्यार्थी एखाद्या समजा त्याला विषय दिला लीडरशिप क्वालिटी, कोण बोलणार आहे, कोणी लेक्चर देऊ शकतं का लीडरशिप क्वालिटीवर, असं म्हटल्याच्या नंतर 100 विद्यार्थ्यांपैकी एका दुसऱ्या विद्यार्थ्याचा हात वर होतो. इनिशिएटिव्ह म्हणजे इनिशिएटिव्ह घेण्याची प्रवृत्ती फार जास्त लोकांची नसते. म्हणतात ना लीडर खूप कमी तयार होतात, अनुयायी खूप मोठ्या प्रमाणात असतात. का? तर लीडरशिपचे जे क्वालिटीज आहेत ते सगळ्यांमध्ये नसतात, आणि असतील तरी आपण त्या लीडरशिपच्या क्वालिटी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत नाही. मी मगाशी बोलत होतो इनिशिएटिव्ह या गुणाच्या बाबतीत. इनिशिएटिव्ह म्हणजे पुढाकार घेऊन काम करण्याची प्रवृत्ती, पुढाकार घेणे. समजा मगाशी मी एक एक्झाम्पल दिलं होतं, ब्लड डोनेशन कॅम्प आपल्याला घ्यायचंय, मग काय करावं लागणार? सुरुवातीला इनिशिएटिव्ह घ्यावं लागणार, म्हणजे पॉझिटिव्हली
समजा मला, मी माझं उदाहरण दिलं होतं आता, मला समजा बटालियनचा फोन आला, सर आम्हाला ब्लड डोनेशन कॅम्प आपल्याला घ्यायचं आहे. तर मी म्हणणार हो का, कधी घ्यायचं सांगा, आपण त्या पद्धतीने नियोजन करू, बघू आपण किती विद्यार्थी येत आहेत लॉकडाऊनच्या पोझिशनमध्ये, आपण कॉन्टॅक्ट करू. मी आमच्या विद्यार्थ्यांना मेसेज पास करतो, त्यांना विचारतो. माझ्याकडे समजा 100 विद्यार्थी आहेत, त्यापैकी लॉकडाऊन सिच्युएशनमध्ये 70 विद्यार्थी येत आहेत, तर त्यापैकी 30 विद्यार्थी आपल्याला भेटतील. मग आपण 30 विद्यार्थ्यांचा ब्लड डोनेशनचा कार्यक्रम किंवा अनेक कुठले आसपासच्या कॉलेजेसना फोन करून विचारू ते देऊ शकतात का. म्हणजे हे काय करतोय मी, मी दोन या आधी उदाहरण देत असताना मी निगेटिव्हिटी मध्ये कसा बोलू शकतो, निराशावाद म्हणजे उत्साह नसताना मी कसं बोलतोय, आणि आता उत्साहात बोलतोय आणि इनिशिएटिव्ह घेऊन बोलतोय. म्हणजे पॉझिटिव्हली मी त्या गोष्टीकडे बघतोय, अरे वा आपल्याला आता एक कॅम्प वगैरे ऑर्गनाईज करायचंय, त्या माध्यमातून काही गरजू लोकांना आपण मदत करण्यासाठी चाललेलो आहोत आणि त्यातनं इनिशिएटिव्ह आपण घेतो आहोत. आणि या उत्साहाने आपण इनिशिएटिव्ह घेतोय म्हणजे ते कार्यक्रम घेण्यासाठी यशस्वी करण्यासाठी आधीपासूनच मी तयारी दर्शवतोय, तर निश्चितच तो पुढचा कार्यक्रम यशस्वी होणार. आणि म्हणून लीडर मध्ये कुठले गुण असले पाहिजेत, तर इनिशिएटिव्ह हे गुण लीडर मध्ये असले पाहिजे. इनिशिएटिव्ह हे महत्वाचं गुण लीडर मध्ये असलं पाहिजे. कधी कधी आपण अंडर ऑफिसरला सांगत असतो, अंडर ऑफिसर एनसीसी ला आपण विद्यार्थी थांबलेले असताना अंडर ऑफिसर असेल तर आपण त्याला सांगतो की अंडर ऑफिसर उद्या आपल्याला एक काम करायचं आहे, आपल्याला उद्या एक रॅली काढायची आहे. आणि मग त्या रॅलीमध्ये किती विद्यार्थी सहभागी होतील, कोण हातात ते हे घेऊन थांबणार, किंवा आपल्याला सायकल रॅली किंवा मोटरसायकल रॅली सायकल रॅली काढायची, बायसायकल रॅली, तर बघा किती विद्यार्थ्यांकडे सायकल उपलब्ध होऊ शकतात. तर त्या अंडर ऑफिसरने इनिशिएटिव्ह घेऊन ते शोधून काढलं पाहिजे, तर ते पुढचं काम यशस्वी होऊ शकतं. तर आता सायकल्स फार जास्त वापरत नाही, आणि सायकल वापरत नसताना सायकल उपलब्ध करून घेणे, मग तो अंडर ऑफिसर म्हणतो सर माझ्याकडे एक सायकल आहे, माझ्या भावाची आहे, माझ्या शेजाऱ्याकडे एक आहे, माझ्या पाहुण्याची आहे, मी 4-5 सायकल जमा करतो. म्हणजे 5-6 विद्यार्थ्यांचा प्रश्न मिटला. म्हणजे काय, इनिशिएटिव्ह त्यांना घेतल्यामुळे मला रॅलीसाठी 5 सायकल मिळाले. असंच इनिशिएटिव्ह दुसरा व्यक्ती घेत असेल तर आणि 5-6 सायकल मिळणार, बायसायकल. म्हणजे इनिशिएटिव्ह घेऊन ते काम करण्याची प्रवृत्ती आपल्यात किती आहे हे देखील बघणं गरजेचं आहे. म्हणून लीडरची ती क्वालिटी असते, 7 क्वालिटीज मी सांगितल्यात, आता 8th क्वालिटी, 8वी क्वालिटी जी आहे ती म्हणजे ट्रुथफुलनेस. ट्रुथफुलनेस म्हणजे एखादा लीडिंग करणारा लीडर किती सत्यवादी आहे, किती सत्यनिष्ठ आहे, किती इमानदार आहे, किती नैतिक आहे आणि किती चारित्र्यवान आहे, हे देखील गुण महत्वाचे असतात. ते गुण लीडरशिप मध्ये असले पाहिजे. म्हणजे लीडरशिप करणाऱ्या, नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीमध्ये हे गुण अंगभूत गुण असले पाहिजे. ट्रुथफुल तो असला पाहिजे, तो निष्ठावान असला पाहिजे, तो नैतिक असला पाहिजे. म्हणजे काय, म्हणजे साध्या भाषेत असं की मी बोलतोय एक आणि करतोय एक, माझ्या लाभासाठी मी माझ्याकडे दिलेले ट्रूपचा वापर करून जर घेत असेल तर माझ्यात ट्रुथफुलनेसचा अभाव आहे. मी लीडरशिप करतोय तर माझ्या फायद्यासाठी किंवा माझ्या लाभासाठी नसून माझ्या सोबत जेवढे अनुयायी दिलेले आहेत किंवा जे ट्रूप्स दिलेले आहेत त्या ट्रूप्सच्या फायद्यासाठी आणि एकूण सगळ्यांच्या लाभासाठी मी लीडरशिप करतोय. सगळ्यांना लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने मी लीडरशिप करत असू तर त्या म्हणजे ट्रुथफुलनेस माझ्यात असणार, माझ्यावरती ती लोक विश्वास ठेवणार आणि मी त्या सर्वांचा विश्वास संपादन करू शकणार. जर माझ्या ट्रुथफुलनेस नसेल तर माझे अनुयायी माझ्यावरती विश्वास कसे ठेवतील,
मी सांगतोय एक आणि करतोय एक, तर माझा विश्वास माझ्यावरती माझ्या ट्रुप्सचा विश्वास कशा पद्धतीने बसणार? नाही बसणार. आणि विश्वास नाही म्हणजे मी कुठल्याही डिसिजन दिले तर ते त्यांना मान्य करणार नाही. फोर्सफुल्ली मी त्यांच्यावरती लादणार आणि ते सगळा टास्कचं हे होणार. तर म्हणून ते नेक्स्ट जे क्वालिटी आहे ती म्हणजे ट्रुथफुलनेस, ही क्वालिटी लीडरमध्ये असली पाहिजे. असं तर ना ट्रुथफुलनेस ही क्वालिटी लीडरमध्ये असणं गरजेचं आहे. त्याशिवाय यशस्वी पद्धतीने कुठल्याही व्यक्तीला लीडरशिप करता येईल. नैतिकता त्याच्यामध्ये असली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे लीडरशिप क्वालिटी, त्यामध्ये म्हणजे आपण ज्यासाठी लीडरशिप करतोय, ज्यासाठी काम करतोय, त्या कामावरती आपली निष्ठा असली पाहिजे. आपले जे साथीदार असतात, आपल्या सोबत जे ट्रुप्स मध्ये काम करत असतात, त्यांच्या सोबत आपण वफादार असलो पाहिजे आणि आपली कामाप्रती निष्ठा असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, समजा निष्ठा असली पाहिजे म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, एखादा आर्मीतला जवान असेल किंवा शिपाई असेल किंवा लीडरशिप करणारा लीडर असेल, तो निष्ठावंत असला पाहिजे कशाच्या प्रती? तर देशाच्या प्रती. तो निष्ठावंत असला पाहिजे कशाच्या प्रती? तर इंडियन आर्मी या ऑर्गनायझेशनच्या प्रती. तो निष्ठावंत असला पाहिजे कशाच्या प्रती? मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या प्रती. म्हणजे त्यांनी वरिष्ठाकडनं आलेले जे आदेश असतात ते आदेशाचं पालन तो कधी करणार? जेव्हा तो निष्ठावंत असणार त्यावेळेला. आणि तो लीडर जर निष्ठावंत नसेलच तर तो काय लीडरशिप करणार आणि काय आदेशांचं पालन करणार? म्हणजे वरिष्ठांच्या आदेशाच्या प्रती तो निष्ठावंत असला पाहिजे, तो देशाच्या प्रती निष्ठावंत असला पाहिजे, तो आपल्या ऑर्गनायझेशनच्या प्रती निष्ठावंत असला पाहिजे. तर आणि तरच तो चांगल्या पद्धतीचं लीडरशिप करू शकतो. आणि निष्ठावंत नसेल तर तो व्यक्ती कधीही चांगल्या प्रकारचा लीडर होऊ शकत नाही. हे देखील महत्वाचं लक्षण लीडरमध्ये असलं पाहिजे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. हे फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता वायसी कॉलेजचे विद्यार्थी आहात, वायसी कॉलेजच्या एनसीसी मध्ये तुम्ही कार्यरत आहात, किंवा काही विद्यार्थी मिलिटरी सायन्सचे वायसी कॉलेज, म्हणजे तुम्ही कॉलेजने त्या कॉलेजच्या प्रती तुमची निष्ठा असली पाहिजे, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने एक विद्यार्थी म्हणून किंवा एक लीडर म्हणून नावारूपाला येऊ शकता. समजा एखादा अंडर ऑफिसर आहे, अंडर ऑफिसरला सांगितलंय की उद्या आपल्याला महाविद्यालयामध्ये गेस्ट येणार आहेत आणि आपल्याला पायलटिंग करण्यासाठी एक 10 मुलं पाहिजे. बाकीची मुलं गेटवर थांबलेली आणि एक 4 मुलं पायलटिंग करून आत घेऊन जाण्यासाठी, असं तुम्हाला सांगितलं. तुम्ही म्हटलात असेल कोण तो पाहुणा, कोण आहे आपल्याला माहितीये का, नाही व्यवस्थित नाही गेलो तर काय होणार आहे, काय सर एखाद्या वेळेला अपसेंट लावणार काय फरक पडणार आहे, अशी जर तुमची भूमिका असेल तर तुम्ही त्या युनिट किंवा त्या ऑर्गनायझेशन प्रती तुम्ही निष्ठावंत नाही. आणि निष्ठावंत नसेल तर तुम्ही तुमचं नेगेटिव्ह थिंकिंग सुरू करणार आणि तुम्ही कुठल्याही प्रकारे ते टास्क पूर्ण करू शकणार नाही. आणि म्हणून तो अंडर ऑफिसर असतो त्या ऑर्गनायझेशन प्रती, त्या एनसीसी युनिट प्रती, त्या कॉलेज प्रती, त्या बटालियन प्रती तो निष्ठावंत असेल तर तो व्यवस्थितपणे ते ट्रुप्सला हँडल करू शकतो. तो फोन करणार 4 नाही 10 पायलट उभे करणार. कारण का? कारण त्या कामाच्या प्रती, त्या ऑर्गनायझेशनच्या प्रती त्याची निष्ठा आहे. म्हणून तो चांगल्या पद्धतीने लीडरशिपची भूमिका पार पाडू शकतो, अन्यथा तो पाडू शकत नाही. हे निष्ठा 9th क्वालिटी लीडर मध्ये असणारी एक क्वालिटी. आतापर्यंत मी 9 क्वालिटीज सांगितलेल्या आणि 4-5 क्वालिटीज लगेच मी थोडक्यात 1-5 मिनिटात ते सांगतो. त्यानंतर लीडरशिप लीडर मध्ये आणखी एक क्वालिटी असला पाहिजे, ते म्हणजे उत्साह.
उत्साह म्हणजे कुठलंही काम नाही मगाशी झाले सांगितले, पुढाकार, निष्ठा. त्यानंतर क्वालिटी असली पाहिजे आत्मविश्वास, म्हणजे कुठलंही काम दिल्याच्या नंतर विश्वासाने, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स त्या लीडरमध्ये असलं पाहिजे की कुठलंही टास्क मी योग्य पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने पार पाडू शकतो असा विश्वास लीडरमध्ये असला पाहिजे. त्यानंतर पुढची एक क्वालिटी, 11th क्वालिटी ज्याला आपण लीडरची म्हणतो, ते म्हणजे न्याय. न्याय म्हणजे जस्टिस. जस्टिस म्हणजे निपक्षपातीपणे त्याने कमांड केलं पाहिजे, निपक्षपातीपणे त्याने निर्णय दिला पाहिजे, निपक्षपातीपणे त्या लीडरने ट्रूप्सला हाताळलं पाहिजे. मी NCC ऑफिसर म्हणून जेव्हा लीडरशिपची भूमिका पार पाडतो तेव्हा मी निपक्षपाती असलं पाहिजे. एखादा विद्यार्थी माझ्या शेजारी राहत असेल तर त्याला नॅशनल कॅम्पला पाठवून उपयोग नाही, मग मी चांगला लीडर होऊ शकत नाही. एखादा कॅडेट माझा नातेवाईक आहे म्हणून त्या नातेवाईकाला मी त्याला सावधान विश्राम जरी नीट करता येत नसेल आणि त्याला मी एखाद्या नॅशनल कॅम्पला पाठवत असेल तर मी पक्षपातीपणा करतोय. मी या ठिकाणी चांगला लीडर होऊ शकत नाही कारण मी माझ्या ट्रूप्सला न्याय देऊ शकत नाही. माझ्याकडे असणाऱ्या 100 विद्यार्थ्यांपैकी चांगल्या विद्यार्थ्याला मी पाठवत नसेल तर मी माझ्या ट्रूप्सला न्याय देऊ शकत नाही. मी न्याय देण्याची भूमिका माझी असली पाहिजे. मी पक्षपात करता कामा नये. जर मी अशा पद्धतीने माझ्या शेजारचा आहे आणि जा तू, तुला मी पाठवतो नॅशनल कॅम्पला, काळजी करू नको असं जर म्हणत असेल, किंवा माझं एखादं वैयक्तिक काम एखादा कॅडेट करत असेल आणि त्या वस्तू त्या कारणास्तव मी त्याला एखाद्या ऑपॉर्च्युनिटीला पुढे पाठवत असेल तर मी चांगला लीडर होऊ शकत नाही. तात्पुरतं माझं काम भागणार परंतु लॉंग टर्म साठी मी माझ्या ह्याचा गैरवापर करतोय आणि याचे इम्प्लिकेशन्स, याचे वाईट परिणाम भविष्यकाळात उमटत असतात आणि माझ्या लीडरशिप हे डेटेरिओरेट, म्हणजे माझ्या लीडरशिपच्या क्वालिटीचा ह्रास होत असतो. आणि म्हणून न्याय, जस्टिस अशी भूमिका लीडरने ठेवणं गरजेचे असते, जेणेकरून ट्रूप्सच्या प्रती त्याचा विश्वास निर्माण होऊ शकतो. तेव्हाच जेव्हा तो न्याय भूमिकेत असतो, जेव्हा तो निपक्षपाती असतो तेव्हाच त्याचा ट्रूप्सचा विश्वास त्याच्यावरती बसतो, अन्यथा बसू शकत नाही. आणि म्हणून हे महत्वाची जी क्वालिटी आहे, जस्टिस देण्याची क्वालिटी लीडरमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर 12th क्वालिटी, नेक्स्ट क्वालिटी जी आहे, व्यवहार कुशलता, टॅक्टफुलनेस, म्हणजे कुठल्याही नियमांचा उल्लंघन न करता टॅक्ट वापरून टास्क पूर्ण करण्याची तयारी असणे. म्हणजे कुठल्याही नियमांचं उल्लंघन न करता टॅक्ट वापरून, त्याला आपण व्यवहार कुशलता म्हणतो, टॅक्टफुलनेस, टॅक्ट वापरून आपल्याला दिलेल्या टार्गेटची पूर्तता करण्याचं कौशल्य देखील लीडरमध्ये असलं पाहिजे. लीडर हा टॅक्टफुल असला पाहिजे. टॅक्टफुल असला पाहिजे म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, ब्लड डोनेशन कॅम्प समजा घ्यायचे, अनेक ऑर्गनायझेशन्स, काही संस्था येतात, भेटतात आणि म्हणतात की ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करा, आम्ही विद्यार्थ्यांना टी शर्ट देऊ, आम्ही विद्यार्थ्यांना खाऊ देऊ, आम्ही हे देऊ ते देऊ. म्हणजे 7-8 ऑर्गनायझेशन भेटून गेले तर त्यापैकी कोणाकडे ब्लड डोनेशन केलं पाहिजे, कोणाला परवानगी दिली पाहिजे, ह्या गोष्टी ज्या आहेत हे निर्णय घेत असताना महत्वाच्या असतात. इथे लगेचच पुढचा व्यक्ती जे बोलतो त्या बोलण्यावरून आपण अंदाज घेतला पाहिजे की तो पुढचा व्यक्ती आमच्याकडे आमचा कॅम्प लावा, आम्ही विद्यार्थ्यांना टी शर्ट देऊ, आम्ही विद्यार्थ्यांना चांगलं खाऊ देऊ, आम्ही किट देऊ वगैरे वगैरे बोलत असेल आणि तुमचं काय असेल तर आपण बघू असं जर बोलत असेल तर मी त्याच्या बोलण्यावरून लक्षात घेतलं पाहिजे की ह्या कुठल्या स्वार्थातनं माझ्याकडनं कॅम्प घेण्यासाठीचा विचार करतोय. समजा एखादा XYZ माझ्याकडे आला आणि बसला, सर ब्लड डोनेशन कॅम्प घ्या ना, माझं ऑर्गनायझेशन आहे
आपण लावूया कॅम्प आणि तुम्हाला काय असेल तर आपण बघू की नंतर, असं जर मला बोलत असेल तर मला लगेच अंदाज घेतला पाहिजे की मी ब्लड डोनेट करण्यासाठीचे एवढे विद्यार्थ्यांना मी बोलवतोय, सांगतोय, करतोय, हे सगळं काय करतोय मी. पण नंतर भविष्यात याच कॅडेट्स पैकी कोणाला रक्त पाहिजे असेल तर तो देणार का त्याच्याकडनं पैसे घेणार? समजा एखादा एक्स वाय झेड कॅडेट आहे, प्रवीण क्षीरसागर आहे का याच्यात, का लेफ्ट झालाय अंडर ऑफिसर, आणि प्रवीण क्षीरसागरला उद्या प्रणव क्षीरसागरला उद्या रक्त पाहिजे असेल आणि ते डोनेशनचं दिलेल्या सर्टिफिकेटवरनं त्याला तो फुकट देणार का? म्हणजे मी आताच त्या व्यक्तीशी संभाषण करताना ते सगळे अंदाज घेतले पाहिजेत, तेव्हा मी सगळ्या रक्तदात्यांचं भलं करू शकतो येणाऱ्या भविष्यात कधी. आता मी टॅक्टफुलनेस पद्धतीने, टॅक्टिसने जर ते सिच्युएशन हाताळलं तर भविष्यात सगळ्यांचं त्याच्यातनं डोनर्सचं भविष्य किंवा डोनर्सची मदत होऊ शकते अशा पद्धतीने मला आज रोजी हाताळणं गरजेचं असतं. त्याला म्हणतो आपण एक निर्णय देत असताना योग्य ते निर्णय घेणे, टॅक्टफुलनेस जर लीडर असेल तर तो योग्य निर्णय घेऊ शकतो. त्यानंतरचं जे क्वालिटी आहे, निस्वार्थता, अनसेल्फिशनेस, म्हणजे लीडर हा निस्वार्थ असला पाहिजे, स्वार्थापोटी त्या लीडरने काम नाही केलं पाहिजे. स्वार्थापोटी लीडर जर काम करत असेल तर आज रोजी त्या लीडरचं भागणार, परंतु इन फ्युचरमध्ये तो आपल्या अनुयायांचा विश्वास गमावून बसणार. आणि म्हणून लीडर हा कसा असला पाहिजे, लीडर हा निस्वार्थ असला पाहिजे, लीडरचं कुठल्याही प्रकारचं स्वार्थ कुठल्याही कामात नसलं पाहिजे. मगाशी मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं, माझा शेजारी एनसीसी मध्ये आहे म्हणून त्याला नॅशनलला पाठवतोय, किंवा एखादा वैयक्तिक माझं काम करतोय म्हणून त्याला नॅशनलला पाठवतोय, तर मी माझा स्वार्थ पाहतोय. तो विद्यार्थी मी खुश करणार, परंतु त्याला खुश करण्याच्या नादात, माझं काम भागवण्याच्या नादात मी बाकीच्यांचा विश्वासार्हता गमावून बसणार, असं लीडरला करता येत नाही. आणि ही लीडरशिप क्वालिटी होऊ शकत नाही. विश्वास संपादन करण्यासाठी करणं गरजेचं असतं आणि निस्वार्थ पद्धतीने आपण भूमिका पार पाडणं गरजेचं असतं. तर अशा प्रकारे हे काही लीडरशिपचे कौशल्य आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. मी तुम्हाला ते जास्तीत जास्त सोपं करून सांगण्याच्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे, तरी परंतु हे लेक्चर व्हर्च्युअल असल्या कारणाने मला सांगण्यात आणि तुमच्या भावना जाणून घेण्यात अनेक अडचणी येतात, आणि तेवढ्या इफेक्टिव्हली आपण व्हर्च्युअली लेक्चर घेऊ शकत नाही, तरी परंतु मी माझे प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत. तुम्हाला मी 13 विविध प्रकारचे क्वालिटीज लीडर्सचे सांगितलेले आहेत, जे क्वालिटीज तुम्ही तुमच्यात डेव्हलप करू शकता. जे आता मी 12-13 क्वालिटीज सांगितलेले आहेत, ते सर्व क्वालिटीज तुम्ही डेव्हलप करू शकता आणि त्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करू शकता. तुमचं व्यक्तिमत्व जरी वेगवेगळं, व्यक्तिपरत्व वेगवेगळं असलं, तरी हे क्वालिटीज सर्व व्यक्तींमध्ये डेव्हलप करणं साहजिक आहे आणि हे डेव्हलप होऊ शकतात. तर अशा प्रकारे लीडरशिप आणि लीडरशिपचे 13 क्वालिटीज आता मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला काही आणखी नेतृत्व गुण विकास करण्याच्या अनुषंगाने कसे प्रयत्न व्यक्तींकडनं झाले पाहिजेत हे पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगतो. आणि या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. इथे कोण अंडर ऑफ